बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते. सकाळच्या भोंग्यांना बांबू लावायला पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांवर टीका केली आहे. यावरून आता जनता गद्दारांना बांबून रस्त्यावर फटके मारेल असा पलटवार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केला आहे. दरम्यान आम्हाला बांबू लावायची कुणातही ताकद नसल्याचं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी राऊतांना दिलंय. काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. असे लोक आहेत सकाळीच भोंगा वाजतो. बरोबर ना? बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाही आहे. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना स्वप्नातसुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू. आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल ते लिहून घ्या. आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील. खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने या उबठा गटाला लावलेला मोठा बांबू आहे. आणि त्या बांबूचा त्रास यांना होत असल्यामुळं आता हे आरडत फिरत आहेत बोंबलत फिरत आहेत. परंतु तो बांबू आता यांचा जो लावला आहे तो कधी निघणार नाही असं एकंदरीत चिन्ह आहे.